रिअप सेंटरमध्ये माझी मुलगी स्नेहल हिच्यामुळे मी आलो. तिने साईटवरती रिअपचं सगळी माहिती काढली, मला सांगितली बाबा हे तुम्हाला अतिशय उपयोगी अशी फिजिओथेरपी सेंटर आहे, तुम्ही जा तिथं. मी अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मी इथं आलो. डॉक्टरनी सुकन्या दांडेकरांच्या टीमनी माझी सगळी स्त्री त्यावर समजून घेतली आणि त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की तुमचा जो काही डिसीज आहे तो पूर्ण बरा होईल की नाही सांगू शकत नाही, पण वाढणार नाही याची नक्की मी गॅरंटी देते. आणि हा जो पॉझिटिव्ह अप्रोच आणि कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला, कारण मला वाटलं अरे आपण ही जॉईन करायलाच पाहिजे. फ्रॉम व्हेरी नेक्स्ट डे मी फिजिओथेरपी सेंटरला यायला सुरुवात केली. फिजिओथेरपीचे इथं जे आहे लोकेशन इज सिम्पल लोकेशन, लिक्विड पार्किंग अवेलेबल आहे, सगळा इथला जो स्टाफ आणि जे मास्टर्स आहेत ते सगळे वेल ट्रेन्ड ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन असे आहेत. इथं जी इक्विपमेंट सगळी आपल्या जी फिजिओथेरपी चालतात ती सगळी यांच्या लेटेस्ट फिजिओथेरपी इक्विपमेंट्स आहेत. उभं चेक केलं जातं, एक्सरसाइज घेतले जातात, जेणेकरून तुमचा बॅलन्स हा जो महत्वाचा आहे अंग आहे तर त्याची काळजी घेतली जाते. बाकी सुद्धा वेगवेगळे जी थेरपी आहे त्याची लागणारी इक्विपमेंट्स ती आहे. आणि माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि या ट्रीटमेंटचा मला नक्कीच फायदा झाला, कारण मी मला टेकडी उतरताना म्हणा की कुठे उतरताना मला भीती वाटायची, तर ही जी काही एक्सरसाइज घेतली त्याच्यामुळे माझा जो भीती होती ती माझी 70-80% पत्ता माझी निघून गेलेली आहे. अशा प्रकारे 15-16 सिटिंग माझी झाली. 16 सिटिंग मध्ये मला जे व्हेरियस त्यांनी जे एक्सरसाइज केले त्यामुळे मला नक्की माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, माझ्या मुवमेंट्स ज्या फ्री व्हायला लागल्या आहेत. आणखीन माझा एकंदर व्ह्यू जो आहे, माझा आउटलुक जो आहे तो सुद्धा माझा बदलला. थँक्स टू रिअप आणि स्पेशली सुकन्या दांडेकरजी. ट्रीटमेंट घेऊन झाल्यानंतर झालं असं नाही आहे तर त्यांनी त्याचा फॉलोअप सुद्धा घेत आहेत. फॉलोअपसाठी त्यांनी आपल्याला कंपल्सरी शीज दिला की तुम्ही घरी करायचं आहे, या या दिवशी आहे व्यायाम करायचे, त्याचे सगळे जे मटेरियल आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आणखीन त्या ट्रॅक ठेवण्यासाठी त्यांनी शीट दिला आहे की हे नुसतं आता इथं झालं नाही आहे, तुम्ही घरी करा आणि त्याचा तुम्हाला लॉंग टर्म फायदा होणार आहे. हा जो परत आफ्टर सेल्स आपण जी म्हणतो सर्व्हिस, तर ती सुद्धा त्याच्या अतिशय जातीने ते बघतायत घेत आहेत. आय एम व्हेरी हॅपी विथ रिहॅब स्टेशन.